आज गुढीपाडवा। चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस, नव्या नवलाईच्या नव्या वर्षारंभाचं शुभवर्तमान घेऊन येणारा हा चैत्र पाडवा। या दिवसाला पौराणिक, आध्यात्मिक आणि सामाजिकदृष्ट्या अतिशय महत्त्व आहे। गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो। शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे। वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या 3.5 मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त। या दिवशी नवीन वस्तू खरेदी करून व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात। दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचं प्रतीक आहे असं मानलं जातं। गुढीपाडव्यापासूनच राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचा सुद्धा प्रारंभ होतो। या दिवशी महाराष्ट्रात लोक घराच्या प्रवेशद्वारी उंचावर गुढी उभारतात। उंच बांबूच्या काडीला कडुनिंबाची डहाळी, काठीच्या वरच्या टोकाला रेशमी वस्त्र अथवा साडी गुंडाळतात। फुलांचा हार आणि साखरेची गाठी बांधून त्यावर तांब्या धातूचं भांडं बसवलं जातं। गुढीवर बांबू पाटावर उभा केला जातो। तयार केलेली ही गुढी दारात उंच गच्चीवर लावतात। गुढीला गंध, फुलं, अक्षता वाहतात आणि निरांजन लावून उदबत्ती लावतात। दुपारी गोडाचा नैवेद्य दाखवून संध्याकाळी पुन्हा हळद कुंकू फुलं वाहून गुढी उतरवली जाते। या दिवशी आनंद साजरा करत आप्तेष्टांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या जातात। ठाण्यातील कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास मंदिर कमिटी ट्रस्ट वतीनं गेल्या वर्षी म्हणजे 2020 गुढीपाडवा शोभायात्रेची जवळजवळ सर्व तयारी पूर्ण होत आली असतानाच अचानकपणे कोरोना प्रादुर्भावामुळे ती रद्द करावी लागली। यंदा देखील तीच परिस्थिती असताना याही वेळेला शोभायात्रा रद्द करण्यात आली आहे। श्री गोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या वतीनं दरवर्षी ठाणे शहरात नववर्ष स्वागत यात्रा आयोजित केली जाते। या मुख्य यात्रेअंतर्गत कळवा, ब्रह्मांड, वसंत विहार, घोडबंदर रोड या ठिकाणी उपयात्रा काढली जाते। गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री गोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासानं ठाणे शहरातील स्वागत यात्रा रद्द केली आहे। त्याऐवजी त्यांनी रक्तदानाचं आवाहन केलं। गेल्या वर्षी न्यासानं स्वागत यात्रा रद्द केली होती, त्यामुळे 19 वर्षांनी पहिल्यांदाच या स्वागत यात्रेमध्ये खंड पडणार। कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या वतीनं केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत वामनराव ओक रक्तपेढीमध्ये मोठ्या प्रमाणावर रक्तदान सुरू असून पडावा ते रामनवमी दरम्यान हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं असल्याचं कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास मंदिर कमिटी ट्रस्टच्या वतीनं सांगण्यात आलं।